मंडळी नमस्कार, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 6:30 आणि मी आज आमच्या रात्रभर इथे शेतामध्ये झोपलेलोच होतो. संध्याकाळचा व्हिडिओ करता आला नाही कारण की क्लिअरिटी व्यवस्थित दिसत नसल्यामुळे काय व्हिडिओ केला नाही, कारण की रात्रभर तिकडं काम चालू होतं. येथील माती दुसरीकडे नेऊन टाकतात दुसऱ्या शेतामध्ये आणि मग ते सगळं तिथं काम करावं लागते. तुम्ही बघू शकता वीर पाडण्यात आलेली आहे. शुद्ध पांढरं खडखडीत असं पाणी आहे, बघू शकताय. निळं भोर असं बाहेर पडलं. समोरच्या कॅमेऱ्यातून थोडं दाखवतो. तर एकदम शुद्ध निळं भोर असं पाणी तुम्हाला दिसत आहे, बघू शकताय किती स्वच्छ पाणी आहे. ते टी व्ही वरडत आहे इकडं. तिथे तिची पिल्लाची अंडी वगैरे कुठतर असणार तिथे, त्यामुळं ते टी व्ही वरडत आहे. समोर तिकडं वरती दिसते का तुम्हाला आवाज? तसा भारी वाटतोय ऐकायला. काही अंधश्रद्धा पाळतात काही नाही, अशी परिस्थिती आहे. हे बघा पाणी खूप छान पाणी, सुंदर असं स्वच्छ एकदम पाणी. एवढं खोल खणलंय तरी असं मुरूम लागलेलं नाही. बघा ही सगळं शाडू असला पांढरा आहे. काय झालं टिटू, काय नाही तुझ्या अंड्यास निकळत आमच्या इथं. हे बघा ते वरडते काय, माझ्या पायात वगैरे नाही ना, मी तू कुठं. जातो जातो इकडे जातो. तर मंडळी, काल एक मी व्हिडिओ सोडला, त्यानंतर आता म्हटलं सकाळी व्हिडिओ करूया. व्हिडिओ करण्याचं कारण एवढंच की आपल्या आयुष्यातील काही अनमोल क्षण असतात ते जपता आले पाहिजेत, कारण की हे मी आलेली गेलेली आठवण परत मला कधीच मिळवता येणार नाही. त्यामुळे मी यूट्यूबच्या माध्यमातून जर मी आता हा व्हिडिओ टाकला तर मला काही वर्षानंतर काही काळानंतर हा मला व्हिडिओ यूट्यूबवर माझ्या बघता येईल. तर हे संपूर्ण शेत जे आहे ते गाव तळ्यामध्ये गेलेलं आहे, तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये माझे दाखवलेलं आहे. तर शेतकऱ्यांचं खूप इकडे नुकसान झालेलं आहे तसं, पण आता काय करणार, काळाला काळानुसार चालावं लागतं आहे आणि आलेल्या परिस्थितीला सामोरं जाऊन पुढं चालत राहायला लागतं आहे. हे बघा असं विहिरीसारखं डब खाणल्याच इथं मी पाणी नेलं इथनं दुसरीकडे पाईपलाईन. त्या तिकडे मी दोन विहिरी आहेत अशा, एक असं सगळ्या मातीनं गाळ आहे ना तो आत विहिरीमध्ये जाऊन बसला आणि विहीर मुजलेली आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल मंडळी, म्हणून तेवढाच एक लहान लहान व्हिडिओ मी बनवत आहे. अजून भरपूर काय काय आपल्याला इथं बघायचं आहे, तोपर्यंत मी जेवढं होईल तेवढं थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. इकडेही बघू शकता की पाणी थोडंसं दूषित झालेलं आहे गाळ असं, ते पाणी खूप स्वच्छ होतं मग असं तिथलं. मंडळी इथं माती प्लस वाळू, आता ही माती आहे इथं प्लस त्यामध्ये वाळू मिक्स झालेली आहे. ह्याच्या खाली भरपूर अशी वाळू आहे काय, हे बघा तुम्ही वाळूचे, हे वाळूचे खडे आहेत सगळे असे, त्यामध्ये पूर्ण अशी माती मिक्स झाल्यामुळं ती काय ते घेता येत नाही, कारण की खोलपर्यंत उकरत जायला लागते, परत तिथून मग जरा वाळू लागणार, ते व्यवस्थितपणे चालवून घ्यायला लागणार. तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ कमेंट्समध्ये कळवत जा नक्कीच. कसं आहे ते दगड या इथं पण पाणी आपल्याला दिसतंय बघा, आहे का डबक्यात.
banget pane tebar di. सगळं पाईपलाईन केले आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या शेतामध्ये लांब लांबपर्यंत तिकडं शेत आहेत ना पाईपलाईन करून पाणी घेऊन गेलेलं आहे. इथं खाली हा पाण्याचा एरिया असल्यामुळे खाली पाणी भरपूर आहे, तसं विहिरीला वगैरे पाणी लागणार भरपूर, त्यासाठी विहिरी पाडावी लागणार होती आणि मग पाणी. आता हे बघू शकता इथं मोटर चालू आहे, दिसतंय तुम्हाला पाणी येत आहे आणि इथं मोटर चालू आहे. जाऊ दे हात लावा नको, चुकून करंट विरंट उतरलेला असता म्हणजे उचल मी इथंच बघ. बरोबर आहे की नाही? तर किती मिनटाचा व्हिडिओ झाला यो? 3 मिनटाचा झाला आहे. असू दे, मंडळी परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत हा इथंच थांबूया. आता जायचं आहे घरला, घरला जायचं, आंघोळ बिंगोळ करायचं मस्तपैकी आणि परत अजून रिटर्न तिकडे यायचं. तोपर्यंत काय करूया, इथं थांबूयात. थोडंसं दाखवतो तुम्हाला अजून एक एरिया, एकच मिनट. हे बघा मी इकडे आता आलो आहे, हे तुम्हाला दिसत असेल असं, ही माती वगैरे जी अशी उचललेली आहे ना ती इथून माती उचलतात आणि आसपासला असे गाव आहेत एक 5 किलोमीटर 10 किलोमीटरच्या अंतरावर. ज्याला कोणाला माती पाहिजे असते ती माती आपापल्या शेतामध्ये टाकून घेतात आणि त्यांची शेती खूप चांगली होती, त्यामुळे गुंतवणूक थोडी करावी लागते शेतकऱ्याला, पण त्याचं सोनंच झालेलं असतं. कारण की ही माती काळी भोर असे इतकं इतकं मिळणं इतकं सोपं नाही आपल्या शहरी भागामध्ये, तर खूप किंमत आहे या मातीला. पण इथं काय झाले, इथं किंमत पाक यांनी पाडून टाकलेली आहे सगळ्यांनी. हे बघा थोडंसं ह्यातमध्ये पांढरं असल्यामुळे ती काय म्हणतात, नाही पांढरी माती आहे शेतकरी घेत नाहीत वगैरे अशी ही कारणं सांगतात आणि याचा दर पाडून मागतात आणि घेऊन जातात. अशी परिस्थिती चालू आहे इकडे. हे बघा हे सगळं माती उचलून घेऊन गेलेलाच एरिया आहे सगळ्याला. पाऊस पडलेला आहे, थोडी जमीन इकडे असं तडकड तडकड झालेली आहे. बघू आत्ता तर पाऊस थांबलेला आहे, काय होतं आहे तिकडं क्रेन चालू आहे ते, त्यात तीन चार डंपर येतात आणि तेवढंच डंपर भरून जातात. झूम जर होते का, हेच नाही झूमत. चला मंडळी व्हिडिओ खूप मोठा होईल आता, परत भेटा नवीन व्हिडिओमध्ये. पुढचा भाग आहे ना संपूर्ण तुम्हाला नंतर इकडं मी फिरून दाखवतो, तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद, बाय बाय. कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, बाय.